परवा दिवशी मला एक म्हातारी भेटली. ताई म्हणजे तुम्हाला अभंग म्हणून दाखवते. म्हणलं दाखवा. अभंग तुका म्हणे नव्हता, म्हातारी म्हणे होता. म्हातारी म्हणे सुंदर अभंग महाराज. देवा तुझ्या पायात गुतल माझं घेतला मोबाईल. म्हणलं डंगरीला बरा नंबर घावला. माझी जिंदगी गेली मला घावला नाही. म्हातारीला घावला ते घावला. म्हणलं पुढं देवा तुझ्या पायात गुतल माझं घेतला मोबाईल. पूर्गी पटना तो देवाला पाठवली. जरा काय टेरिया ठेवा देवाचं खरं. अहो तुम्हाला सांगते देवाचं वगैरे राहू द्या. आजकाल गाणी तर अशी आहेत म्हणून महाराज, पण त्यांच्या डोक्याची किव येते मला. एवढं डोकं जर आम्हाला असतं तर किती भारी. आणि मूर्ख त्योच त्योच अभंग त्योच त्यो तुका म्हणे माझे तुम्हाला सांगतो बरी वज जिंदगीभर आमचं त्यांच्यावरच वज आहे महाराज. आम्ही तर काही डोकंच वापरत नाही. त्यांचं डोकं लय भारी हो. काय सुंदर गाणी काढतात महाराज. आला कोरोना की काय महिना दिसतीस तरुण, होईल कोरोना जाशील मरून, लोक तुला टाकतील मरून जग प्रेम करून. काय ग कसून की परमार्थ जमत नाही तुला. प्रेमच करी ती पण पुढं. आता तर ती नवीन नवीन आलंय. काय नाही कशाला मेळ नाही ताळ नाही. अग बाय अग बाय अग बाय कशावर काही रस्तात काही नाही. माझे भगवंताची गाणी रचली सुद्धा सुंदर. गावात सत्ता असला ना सत्ता तर माईक वाले गाणे वाजवतात ना भगवंताची. ऐकविषयी भक्त पुंडली काय Thank you.
Oh,
lo samjhan gaya itki sundar leela santani divi tanav kalya ya bhi var raile itki taakade maharaj bhai gap yelna ali tujhe ajun gap gap lokana mara yako maza मी मन परिने संगते व्यासपीठावर संगते खाऊ नका पिऊ नका माळा घाला परमार्थ करा किंवा वाईट वागू नका दारू पिऊ नका असं माझं म्हणणंच नाही खरंच नाही हो तुका म्हणणं मी लो सांगता सांगता आणि काय आपलं आहे काय बसले ती होई त्यातलं मी मग आवाज तर बघायला चाललंय नेमकी कशी आहे काय काय आलंय बाई महाराज आणि कुठं यांना सांगता बरं जाऊ द्या मरू द्या तिकडं आलंय की नशीब समजायचं महाराज है की नाही ऐकून या हो का मी तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही खाऊ नका पिऊ नका हो का माय बापा हो तुम्हाला काय करायचं ते करा पण देवाच्या नावाखाली करू नका काय करायचं ते करा माझ्या आईच्या माझ्या खंडोबाच्या नावाखाली मी काय करू महाराज हे तुमच्या आमच्या जिभेची तुसरी नाकीचे कांदे त्या मला लागतं तर देवाच काय दोष आहे देव बोलत नाही मी काही वाकाल कसंही वाकाल अरे देवाने एकदा ठरवलं ना तर काय होईल याचा भरोसा नाही काय म्हणतो गेला की कोरोना आला ओमिक्रॉन अजून काय व्हायचं हे असल्या येड्या परमार्थाची लक्ष माहिती तुम्ही म्हणसाल महाराज लोक बी मिलीच की लक्षात घ्या जे वारकरी जे माळकरी कोरोनात गेले ना ते कोरोनामुळे गेले नाही त्यांच्या आणि त्यांच्या मायबापाचे 2 वर्ष झालं भेट नाही महाराज जगत्याल तरी कसे जर देह त्यांच्या जवळ आहे तर शरीर इथं ठेवून फायदा काय समजून घ्या आणि ज्यांनी कोरोनात माळा काढल्या ना इमानदारीनं सांगते तिसऱ्या लाटीत पहिल्यांदा तीच जाणार व्यासपीठावर सांगते एक तर तू घालू नको घातली तर विश्वास नाही तर परमार्थ करता कशाला जर नातच नाही तर परमार्थ करता कशाला मला